धन्यवाद डीजे, धन्यवाद डीजे। तो पहिल्या चेंडूवरती मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता, मात्र पहिल्याच चेंडूवरती क्षेत्ररक्षक तैनात असल्यामुळे तो चेंडू सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये विसावला आणि आता मात्र तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज मैदानावरती येतोय मनोहर। जबाबदारीची खेळी करावी लागेल तिसऱ्या क्रमांकावरती, कारण एक गडी बाद केलाय। पुन्हा एकदा गोलंदाज, गोलंदाजी मार्कवर, यावेळेस मात्र सुरेख चेंडू, तितका चांगला फटका, पुन्हा एकदा चेंडू मात्र बराच वेळ हवेमध्ये होता। क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आले आणि चेंडू पकडेपर्यंत येणाऱ्या या दोन धावांच्या मदतीनं अकाउंट ओपन केलं जाईल या ठिकाणी फलंदाजी करणाऱ्या पिंपलास टीमचं। धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावरती ती 2 या आकड्यावर। पुन्हा एकदा गोलंदाज, गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय, यावेळेस मात्र सुरेख चेंडू, तितका चांगला फटका, फटका मात्र फसण्याची शक्यता असेल का, डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये चेंडू जातोय, चांगल्या प्रकारे चेंडूला फीड केलं जात आहे आणि त्या दरम्यान येणाऱ्या या दोन धावांच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचेल धावफलकावरती ती 4 या आकड्यावर। पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय, यावेळेस मात्र सुरेख चेंडू, तितकाच चांगला फटका, ज्या दोन चेंडूवरती प्रयत्न केला होता आता मात्र सफल होतोय चेंडू सीमारेषेबाहेर, 4 धावांसाठी गुड शॉट डीजे। धन्यवाद डीजे, या मागच्या दोन चेंडूंवरती चांगला ट्राय केला होता मात्र त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक असल्यामुळे असफल प्रयत्न ठरला होता, मात्र आता मात्र सफलता मिळाली या चेंडूवरती, सरळ लॉंग ऑफ बाउंड्रीच्या बाहेर चेंडू 4 धावांसाठी गेला। पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय, गोलंदाजी मार्कवर, कुणाल आमच्या समालोचन कक्षाच्या एंड कडून सज्ज होतोय, यावेळेस मात्र सुरेख चेंडू, तितकाच देखणार दैदिप्यमान फटका, चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर, 6 धावांसाठी गुड शॉट। सामने रंगले क्रिकेटचे आज या मैदानात, सामने रंगले क्रिकेटचे आज या मैदानात, गावदेवी चषक ठेवलाय आज उंबर्डे गावात, गावदेवी चषक ठेवलाय आज उंबर्डे गावात, ज्या कुणालनं पहिल्या 3 चेंडूंवरती केवळ 4 धावा खर्च केल्या त्याच कुणालनं या 2 चेंडूंवरती 10 धावा खर्च केल्या, या चेंडूवरती षटकार, याच्या आधीच्या चेंडूवरती चौकार या ठिकाणी वसूल केला फलंदाज रमाकांत याने। आता मात्र पुन्हा एकदा कुणाल, यावेळेस मात्र सुरेख चेंडू डान्सिंग डाऊन द विकेट मारण्याचा प्रयत्न, स्टेप अप जरूर केलं होतं मात्र बॅटचा संपर्क चेंडूशी येत नाहीये आणि केवळ निर्धाव चेंडूची समाप्ती पंच इशारा करतायत। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावरती ती 14 या आकड्यावरती, एकही गडी गमावला नाही, ही जमेची बाजू डीजे। खूपच रोमांचकारी कसा सामना, एक चेंडू आणि 6 धावांची गरज, फलंदाज राईट अमोर द विकेट, फलंदाज शफल होतोय आणि चेंडू सीमा पार, A1 क्वालिटीचा
एक षटकार. तर गोलंदाज येतोय दुसऱ्या षटकासाठी ज्याचा वापर केलाय तो प्रकाश आकाश पाटील येतात. आकाश यांचा वापर केलाय दुसऱ्या षटकासाठी. पहिल्या षटकामध्ये 14 धावा वसूल केलेल्या आहेत या दोन फलंदाजांनी. एक गडी जरूर गमावला मात्र त्याचा कुठलाही परिणाम झाला नाही या दोनही फलंदाजांवरती. तर साईड स्क्रीनच्या समोर जे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती करतोय आपण तिथे थांबू नका. चला गोलंदाज येतोय गोलंदाजी मार्क वरती. आकाश पहिला चेंडू घेऊन पहिला चेंडू यावेळेस मात्र उजव्या यष्टीच्या रोखाने टाकण्याचा प्रयत्न केला होता मात्र दिशा भरकटली आणि आमचे पंच म्हात्रे सर सन्माननीय इशारा करतायत. वाईटच्या मदतीने एकदा वाईट केली जाईल धावसंख्या जाऊन पोहोचेल धावफल करते ती 15 या आकड्यावरती. ॲज अ स्कोरर आम्हाला जॉईन उगम शेलार पुन्हा एकदा त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत असेल या स्पर्धेच्या निमित्ताने. यावेळेस मात्र फुलटॉस चेंडू तितका चांगला फटका क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी मात्र त्याला बीट करून चेंडू सीमा रेषेच्या बाहेर 6 धावांसाठी गुड शॉट. धन्यवाद डीजे. मनोहरच्या बॅट मधनं आलेला हा जबरदस्त फटका सरळ मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर जाऊन चेंडू विसावला तो षटकाराच्या रूपाने. तर पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती आकाश. यावेळेस मात्र सुरेख चेंडू पुन्हा एकदा चेंडू मात्र हवेमध्ये क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूच्या खाली आणि सुरेख जेल फलंदाज मनोहर बॅक टू पॅवेलियन डीजे. बसली आई माझी मानाची साध शिंगार करून पालखीत बसली आई माझी मानाची लागली पालखीत मिरवाया गावदेवी उंबरडे गावाची लागली पालखीत मिरवाया गावदेवी उंबरडे गावाची लागली पालखीत मिरवाया. धन्यवाद डीजे. आता मंत्र येत आहेत नवीन फलंदाज मैदानावरती रमाकांत येत आहेत नवीन फलंदाज. एक जबरदस्त फटका जरूर मारला होता त्या ठिकाणी मनोहरने मात्र त्याच्यानंतर त्याला बाद व्हावं लागलं. यावेळेस मात्र सुरेख चेंडू तितका चांगला फटका चेंडू फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी गुड शॉट. Oh, 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 oh
खूपच रोमांचकारी असा सामना. एक चेंडू आणि सहा धावांची गरज. फलंदाज राईट ओव्हर द विकेट, फलंदाज शफल होतोय आणि चेंडू सीमा पार. ए वन क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. धन्यवाद विजय, धन्यवाद विजय. तर धावसंख्या जाऊन पोहोचेल धावफलकावरती ते 25 या आकड्यावरती. तर पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतील आकाश आपल्या बॉलिंग मार्कवर. आकाश सज्ज होत आहेत. यावेळेस मात्र सुरेख चेंडू तितका चांगला फटका क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. चांगल्या प्रकारे चेंडूला फीड केलं आणि एका धावेवरती समाधान म्हणू लागेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती धावफलकावरती 26 या आकड्यावरती. 26 ऑन अ स्कोरबोर्ड प्रोग्रेस ऑफ सेकंड ओव्हर. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय आकाश. यावेळेस मात्र दिशा बघावी लागेल या चेंडूची. निश्चितपणे दिशा बरकटते पंच रमेश म्हात्रे सरांचा इशारा येतो वाईडचा. वाईडच्या मदतीनं एकदा वाईड केली जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचेल धावफलकावरती ती 27 या आकड्यावरती. पुन्हा एकदा आकाश सज्ज होतोय. यावेळेस मात्र सुरेख चेंडू तितका चांगला फटका. चेंडू लॉंगॉन जवळ जातोय. क्षेत्ररक्षक वेगाने येतोय आणि चांगली फेकी करतोय. त्या दरम्यान येणार आहे या पुन्हा एकदा आकाश सजीव होतील आपल्या बॉलिंग मार्कवर. अतिशय चांगली गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून. यावेळेस मात्र एज जरूर लागली होती मात्र चेंडू गॅदर करण्यामध्ये अपयश येते आणि दुसऱ्या षटकाची समाप्ती होते. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावरती ती 28 या आकड्यावरती. डीजे तर गोलंदाज अजित यांचा वापर केलाय तिसऱ्या षटकासाठी. अजित सज्ज होत आहेत.
पहिला चेंडू मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडू थोडासा खाली राहिला आणि सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावला, त्यामुळे निर्धाव चेंडूची समाप्ती होईल. स्ट्राइकिंग एंडला रमाकांत तर गोलंदाज अजित. यावेळेस मात्र सुरेख चेंडू तितका चांगला फटका, चेंडू जातोय काऊ कॉर्नर रिजनमध्ये. त्या दरम्यान येणाऱ्या दोन धावा, दोन धावांच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावरती 30 या आकड्यावरती. तर पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. यावेळेस मात्र सुरेख चेंडू तितका चांगला फटका, झेलगण्याचा प्रयत्न जरूर गोलंदाजाने केला होता, मात्र केवळ एका धावावरती या ठिकाणी समाधान मानावं लागेल. धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावरती 31 या आकड्यावरती. तर पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय आपल्या बॉलिंग मार्कवरती अक्षय. सुरेख चेंडू यावेळेस मात्र भिरकावून दिलाय सरळ समालोचन कक्षाच्या दिशेने, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, हाय अँड सम षटकार. तर या षटकाराच्या मदतीने 6 धावा ऍड केल्या जातील धावफलकावरती, धावसंख्या जाऊन पोहोचेल 37 या आकड्यावरती. 37 ऑन स्कोरबोर्ड इन द प्रोग्रेस ऑफ थर्ड ओव्हर, तिसऱ्या षटकाचा खेळ मार्गस्थ असताना. पुन्हा एकदा गोलंदाज सजवतोय गोलंदाजी मार्कवरती. यावेळेस मात्र फुल टॉस चेंडू होता, फायदा घेता आलेला नाहीये. मिडऑन क्षेत्रामध्ये चेंडू जातो, एक धाव पूर्ण दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न घातक ठरणार असती, मात्र त्या ठिकाणी थोडस क्षेत्ररक्षण घचाळ पद्धतीचं झालं आणि त्या दरम्यान येणाऱ्या दोन धावांच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावरती 39 या आकड्यावरती. 39 तिसऱ्या षटकाचा खेळ अजूनही सुरू आहे मैदानावरती. अक्षय गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. रमाकांत पाडेल स्ट्रायकिंग एंडला असतील. यावेळेस मात्र सुरेख चेंडू तितका चांगला फटका, लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू जातोय, क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती येतोय आणि चांगलं क्षेत्ररक्षण. केवळ एका धावावरती समाधान मानावं लागेल, धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते 40 या आकड्यावरती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर ड्रिंक्स या ठिकाणी प्राशन केले जातील डीजे. सामने रंगले क्रिकेटचे आज या मैदानात, सामने रंगले क्रिकेटचे आज या मैदानात. गावदेवी चषक ठेवलाय आज उंबर्डे गावात, गावदेवी चषक ठेवलाय आज उंबर्डे गावात, गावदेवी चषक ठेवलाय आज उंबर्डे गावात, गावदेवी चषक ठेवलाय आज उंबर्डे गावात. धन्यवाद.
तर गोलंदाज मुकेश येत आहेत चौथ्या षटकासाठी. यावेळेस मात्र गती परिवर्तन केलं होतं पहिल्याच चेंडूवरती, मात्र केवळ एका धावेवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल एका धावेच्या मदतीने 41 या आकड्यावरती 41. तिसऱ्या पंचांची मागणी या ठिकाणी केलेली आहे. साजन लोखंडे थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये जात आहेत. तर पुन्हा एकदा गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती. यावेळेस मात्र सुरेख चेंडू तितका चांगला फटका म्हटला क्षेत्ररक्षक तैनात मिड विकेट क्षेत्रामध्ये. आणि त्या दरम्यान येणाऱ्या या तीन धावांच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावरती ती 44 या आकड्यावरती. तर 44 धाव आहेत धावफलकावरती. पुन्हा एकदा गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती. यावेळेस मात्र हुक करण्याचा प्रयत्न होता, अपील मात्र केलं गेलं पंचांकडे. लेगबाईच्या स्वरूपामध्ये एक धाव ऍड केली जाईल धावफलकावरती. धावा जाऊन पोहोचतील त्या 45. पुन्हा एकदा गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती. यावेळेस मात्र फुल टॉस चेंडू आणि मात्र क्षेत्ररक्षकाच्या सरळ हातामध्ये फलंदाज बाद डीजे. खंडेराया झाली माझी दैना दैना रे तिच्या विन जीव माझा रैना रैना. एचके स्टाय एचके स्टाय खंडेराया झाली माझी दैना दैना रे तिच्या विन जीव माझा रैना माझी दैना दैना रे जन्म जीव माझा दैना. धन्यवाद डीजे धन्यवाद. तर नवीन फलंदाज येतोय मैदानावरती साजन. यावेळेस मात्र सुरेख चेंडू तितका चांगला फटका आणि यावेळेस मात्र चेंडू आउट ऑफ द पार्क षटकार. धन्यवाद डीजे. तर चौथ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावरती ती तब्बल
शेवटच्या षटकासाठी गोलंदाजी मार्कवर देतोय तो अजित। पहिला चेंडू जबरदस्त हल्ला, चेंडू मात्र हवेमध्ये, क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूच्या खाली आणि फलंदाज बाद। जेवढी उंची या चेंडूने गाठली होती तेवढी लांबी त्याला मिळू शकली नाही आणि फलंदाज मात्र बाद। डीजे झाली माझी दैना दैना रे, तिच्या विना जीव माझा राहीना राहीना। एच के स्टाय एच के स्टाय धन्यवाद डीजे। साजन या ठिकाणी बाद झाले, त्यांचा स्वतःचा विश्वास नाही आहे या चेंडूवरती। जितका लांब चेंडू गेला होता तेवढा फक्त हवेत राहिला। या चेंडूला उंची मिळाली मात्र लांबी मिळू न शकल्यामुळे सरळ सीमारेषेच्या जवळ तैनात असलेल्या क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये गेला आणि साजनला मात्र तंबूच्या आश्रयाला परतावं लागेल। नवीन फलंदाज येतोय वैभव पाटील, तर गोलंदाज अजित गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय। यावेळेस मात्र सुरेख चेंडू तितका देखला फटका, चेंडू मात्र या ठिकाणी सीमारेषेच्या बाहेर, षटकार। साध शिंगार करून पालखीत बसली आई माझी मानाची, लागली पालखीत मिरवाया गावदेवी उंबर्डे गावाची, लागली पालखीत मिरवाया गावदेवी उंबर्डे गावाची, लागली पालखीत मिरवाया गावदेवी उंबर्डे गावाची। या सात धावांच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावरती ते तब्बल 57 या आकड्यावरती। तर पुन्हा एकदा गोलंदाज सजवतोय गोलंदाजी मार्कवरती। यावेळेस मात्र जोरदार अपील केलं गेलेलं आहे, पंचांचा डिसिजन हा आलेला आहे। खेळाडूला या ठिकाणी बाद व्हावं लागेल आणि तंबूच्या आश्रयाला परतावं लागेल। डीजे
बसली आई माझी मानाची साध शिंगार करून बसली आई माझी 64 धावा धावफल करती लागतात पुन्हा एकदा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय यावेळेस मात्र सुरेख चेंडू आणि तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी केलं गेलं केवळ एका धावावरती समाधान मानावं लागेल धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावरती ती 65 या आकड्यावरती 66 धावांची गरज असेल जिंकण्यासाठी या ठिकाणी अंजूर अंजूर टीमला सा बॅट धरलेली आहे एक दोन नव्हे तर 13 वेळा 50 मारलेली आहे जेव्हा जेव्हा हातात बॅट धरलेली आहे एक दोन नव्हे तर 13 वेळा 50 मारलेली आहे म्हणून हॅलो हॅलो तर व्यासपीठावरती सन्माननीय मच्छिंद्रदादा जाधव साहेबांचं शुभागमन झालेलं आहे पुनश्च एकदा त्यांचं हार्दिक सहर्ष स्वागत करतो आणि या सामन्याच्या पुढच्या डाव्यामध्ये आपण ऐकणार आहोत आमचे साथी समालोचक राहुलजी भोईर मॅन फ्रॉम मानेरा यांच्याकडे जाऊयात धन्यवाद डीजे पाहिजे तेवढ्या मी देईन दिरक्या तुला यस गेम प्ले करूया आपण खूप महत्त्वाची मॅच आहे दोन टीममध्ये जिंकण्यासाठी नक्कीच 66 धावेची गरज आहे
दर्जेदार असं आयोजन आपण बघतोय. नक्कीच चांगली अशी स्पर्धा आपल्याला पाहायला भेटली. ओव्हर द विकेटच्या माध्यमातून गोलंदाज महेंद्र कामनकर. पहिला बॉल मुकेशसाठी, स्विंग अँड मिस, ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न होता मात्र यावेळेस घेतलं गेलं तर चेंडू अंगावरती यावेळेस ब्रश होतोय. चेंडू ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न होता, शरीराचा वेग घेतला. महेंद्र नक्कीच खूप चांगला खेळाडू आहे, खूप चांगला प्रकारचा नक्कीच गोलंदाज आहे आणि इथनं पहिल्याच ओव्हरमध्ये त्याचा मात्र वापर केला जातोय या मॅचमध्ये. कॅप्टन ऑफ द टीम मॅच आपण बघतो खूप महत्त्वाची आहे. एका बाजूने अंजूर संघ तर दुसऱ्या बाजूने मैदानाच्या आतमध्ये पिंपला संघ. माई पाटील आणि यज्ञेश पाटील यांच्या माध्यमातून शुभेच्छा आल्या आहेत. या दरम्यान आता मात्र बघा अजून एक चांगला चेंडू आपल्याला पाहायला भेटतो. मी अगोदरच म्हटलं महेंद्र एक चांगला खेळाडू आहे आणि आता मात्र इथं महेंद्र पुन्हा एकदा दम ठोकतोय मैदाना शॉटमध्ये. पहिल्या दोन बॉलवरती खूप चांगला प्रकारचा खेळ दाखवला आहे. मुकेशला मध्ये शांत ठेवला आहे. या दरम्यान अंजूर संघाच्या माध्यमातून अंजूर विपक्ष पिंपला अशी नक्कीच एक चांगली मॅच आपल्याला नक्कीच पाहायला भेटते. पहिल्या फेरीतील हा चौथा दर्जेदार सामना. आता मात्र इथं ओव्हर पिच बॉल आहे, सलचेंडूला फेकून दिला डीप लॉंगच्या दिशेने, लॉंग 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 बिग वे. मुकेशच्या बॅटमधून हा षटकार. चेंडूचे मात्र या दरम्यान मागणी केली जाते, कारण का चेंडू आपण बघतो खूप लांब गेला होता, आउट ऑफ द पार्क मैदानाच्या नक्कीच आपण बघितलं. बाहेर गेला चेंडू, खूप लांब गेला. मुकेश वाडेच्या बॅटमधून हा पहिला बिगिट आपल्याला पाहायला भेटला. टार्गेट आपण बघतो एकोणीतनं मात्र बनवायचा आहे 66 धावा आणि पहिला एक. हॅलो, हा दरम्यान पुन्हा एकदा बघा वापसी किती चांगल्या प्रकारची येतं आपल्याला पाहायला भेटते. महेंद्र एक नक्कीच खूप मोठं नाव आहे भिवंडी क्रिकेटचा आणि आता मात्र पुन्हा एकदा इथनं चाप सोडत असताना खूप चांगल्या प्रकारचा खेळ दाखवत असताना या दरम्यान आपण बघतो यावेळेस महेंद्र आपल्या टीमसाठी धावसंख्या स्थगित. धावसंख्या धावा पलकावरती आतापर्यंत आपल्याला इथनं पाहायला भेटते. 6 धावा धावा पलकावरती. याच्या पुढच्या मॅचचं आपण टॉससाठी यावं. गावदेवी उंबारली संघाच्या संघनायका आपण यायचं आहे आणि मसोबा मानेरे या दोन टीममध्ये याच्या पुढची मॅच आहे. दोन्ही संघाच्या संघनायकाने टॉससाठी लवकरात लवकर यावं. ओव्हर द विकेटने आता मात्र अकोटापाचा बॉल आहे, उंच गेला खूपच उंच, खेळाडू झेल खाली येत आहेत आणि आता मात्र इथं झेल नक्कीच पकडला होता. 100% कमिटमेंट. थँक्यू डीजे. हॅलो, नक्कीच तिकडे आमचे सर्वच बघतो आपण. आवाज महाराष्ट्राचा आहे नक्कीच. लडके असे गायक आहेत, त्यांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत नक्कीच इशारा आला आहे. सचिन देखील तिकडे आहेत, ते देखील सांगतायत मात्र 100% कमेंटमध्ये, कारण आपल्या टीमसाठी 4 धावा खूप महत्त्वाच्या वाचवल्या. मुकेश पण एकदा बाकटू द बॉलर समोर खेळत आहेत, मात्र थोडंसं खराब क्षेत्र क्षमताला पाहायला भेटलं. इनफील्डमध्ये चेंडू मात्र अडवला जाईल तोपर्यंत मात्र इथं एक धाव मिळते आणि एका धावेच्या मदतीने संघाची एकूण धावसंख्या आतापर्यंत आपल्याला पाहायला भेटते. धावा पलकावरती 9 धावा धावा पलकावरती इथं येत आहेत. षटक क्रमांक नक्कीच पहिला संपला आहे. महेंद्रने नक्कीच पहिल्या ओव्हरमध्ये इम्प्रेसिव्ह अशी गोलंदाजी केली. नक्कीच आपण बघतो इकॉनॉमिक गोलंदाजी ज्याला म्हटलं जातं ती गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटली महेंद्रच्या माध्यमातून. 66 धावा बनवायच्या आहेत अंजूर टीमला या मॅचमध्ये हा सामना जिंकण्यासाठी. संघर्ष दोन टीममध्ये खूप मोठा आपल्याला पाहायला भेटेल. भिवंडी तालुक्यामधील नक्कीच दोन मोठे संघ जेव्हा जेव्हा आमनेसामने येतात तेव्हा तेव्हा चांगल्या प्रकारचा क्रिकेट आपण बघितला आहे. टेनिस क्रिकेटचा हा इतिहास आहे आणि आता मात्र इथनं एक चांगली मॅच, बिग फाईट मॅच प्रेक्षकांच्या भेटीसाठी पुन्हा एकदा येते. पिंपला संघ एका बाजूने उतरला आहे तर दुसऱ्या बाजूने आहे. मैदानाच्या आतमध्ये बघतो आपण अंजूर संघ आपल्याला पाहायला भेटतोय.
यावेळेस समोर खेळत आहेत. फटका मात्र बघतो आपण डीप मध्ये जातोय. आमचे रघुनाथ काका भंडारी वस्तादांना विनंती आहे की आपण आपल्या शुभ असते टॉस करावा. या दरम्यान खूप चांगली गोलंदाजी आपल्याला बघा पाहायला भेटते. या दरम्यान खूप चांगला प्रकारचा बघा आपल्याला नक्की जेव्हा खेळ पाहायला भेटतो, कारण का दोन टीम जेव्हा जेव्हा सामने सामने येतात चांगल्या तेव्हा नक्की चांगला प्रकारचा आपण नक्की आजवर बघितला आहे आणि तोच आपण खेळ आता मात्र इथं बघतोय. कारण का विकेट टू विकेट गोलंदाजी पाहायला भेटते, कोणत्या प्रकारचा मोठा फटका इथं येत नाहीये त्याचं मी इथं पूर्णपणे बेनिफिट देईल गोलंदाजांना. मात्र पूर्णपणे नक्की जर खेळपट्टी आता मात्र सहकार्य करते या खेळपट्टीने. मात्र आतापर्यंत बघतो आपण बॅट्समॅन देखील खूप चांगल्या प्रकारचे इथे आले, चांगल्या प्रकारची बॅटिंग आपल्याला पाहायला भेटली. त्याच्यानंतर बघतो आपण क्षेत्रशंक करणार आहे, टॉस जिंकलाय. अंपायर आमचे स्क्वेलेक्स अंपायर जरा आपण थोडंसं लक्ष द्यावं. यावेळेस मात्र फटका बघतो आपण चांगला प्रकारचा आपल्याला पाहायला भेटला. सर्जूनला फेकून दिला डीप लॉंगच्या दिशेने, लॉंग लॉंग बिग वे षटकार. षटकार येतो मुकेश पाटीलच्या माध्यमातून. आक्रमण आपल्याला नक्कीच पाहायला भेटतो. एक चांगला खेळाडू आहे आणि चांगल्या खेळाडूचं वैशिष्ट्य असतं चांगला खेळ करणं. उपरत विकेटने स्विंगांना मिस अपील थोडीशी आहे. अंपायर सांगतायत ऍक्च्युली काय झालं आहे, झालं काहीच नाही, हे फक्त डॉट बॉल आहे, थोडीशी अपील होती. आता आपण बघतो इथनं चांगला प्रकारचा खेळ दाखवत असताना गोलंदाज आहेत सेकंड ओव्हरमध्ये. इथनं प्रशांत गायकवाडचा वापर मात्र केला जातोय या ओव्हरमध्ये. टार्गेट मोठा आहे, मात्र मोठा टार्गेट इथनं सेट केला आहे, 66 टार्गेट आहे. आणि या मॅचमध्ये आपल्याला शेवटपर्यंत चुरस नक्कीच पाहायला मिळेल. प्लीज थोडंसं कमी वेळ घ्यावा, कारण का आम्हाला आज उपांत्य फेरी कव्हर करायची आहे. विनंती आहे की आपण वेळ कमी घ्या, प्लीज सहकार्य करावं. आता मात्र पुन्हा एकदा अपील केली जाते. तोपर्यंत डॉट बॉल आहे. मित्रांनो पंच यावेळेस दोघे ऑफिशियल पंच आहेत, एक आहेत कल्याण डोंबिवलीचे आणि एक आहेत मुंबईचे. म्हणून थोडंसं आपण सहकार्य करावा जास्त, आपण प्लीज क्लोज त्यांच्याकडे जाऊन आपण ओरडू नका, जेणेकरून ते घाबरून कदाचित बाहेर येतील. चला आपण प्लीज वेळ घेऊ नका, बघा आमच्याकडे आज वेळ कमी आहे, आम्हाला उपांत्य फेरी देखील खेळवायचा आहे. महेंद्र कुठे आहेत प्लीज लवकरात लवकर आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. समीकरण आता शिल्लक काय, कारण का बघतो आपण 66 बनवायच्या होत्या, दोन ओव्हरचा खेळ संपला आहे, धावा एकूण झाल्या आहेत 69 धावा झाल्यात. म्हणजे समीकरण जर बघितला अजूनही तब्बल 49 धावा बनवायच्या आहेत येणाऱ्या 18 बॉलमध्ये. 18 चेंडू 49 धावेची गरज आहे. पुढची मॅच आपल्याला पाहायला मिळेल मसुबा मांदरी विपक्ष गावदेवी क्रिकेट संघ उंबरली. या दोन टीममध्ये टॉस जिंकला सचिन बोईरने. पहिल्या इनिंगमध्ये क्षेत्ररक्षण करेल, बॅटिंग करावी लागेल मसुबा मांदरी टीमला. आपण सज्ज राहायचं आहे अजिबात, आता मात्र वेळ इथनं घेऊ नका. तर गोलंदाजीतनं येतील तिसऱ्या ओव्हरमध्ये. हा षटक फेकण्यासाठी साजनचा वापर केला जाईल. साजन पाटील क्या बात आहे, नाव तर चांगलं आहे. तर बघूया साजनमध्ये कशा प्रकारचा खेळ करतील. 18 चेंडू शिल्लक आहेत आणि 18 बॉलमध्ये अजूनही इथं आपण बघितल्या तर तब्बल 49 धावा बनवायच्या आहेत या मॅचमध्ये. म्हणजे दिल्ली बहुत दूर आहे आता, मात्र इथनं यावेळेस कर्तव्य प्रवास करावा लागेल आणि जो टीमला या मॅचमध्ये. ओव्हर द विकेटने साजन पाटील, स्ट्रायकरला आकाश पाटील आहेत. अखुट्टा पासा बॉल ऑनसाईडला पूल करण्याचा प्रयत्न होता, मात्र इथनं पंचांचा
इशारा यावेळेस आमच्याकडे येतोय. या दरम्यान स्थिर चेंडू आहे आणि अमंत धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या आता मात्र पुन्हा एकदा एकने जाईल पुढे. दरम्यान धावा धावा पलकावरती आता मात्र आपल्याला एकने पुढे पाहायला भेटतील. यावेळेस एकूण 18 धावा धावा पलकावरती आपल्याला पाहायला भेटतात. दोन टीम आहेत आमने सामने येत आहेत. भिवंडी विभागातील नक्कीच दोन दादा संघ आहेत आणि जेव्हा जेव्हा आमने सामने आले आहेत तेव्हा तेव्हा आपण चांगला प्रकारचा खेळ बघितला आहे आणि आता देखील आपल्याला तेवढा सर्जेदार असा खेळ इथनं पाहायला भेटतोय. ओव्हर द विकेटच्या माध्यमातून अकुट्टा पासा बॉल ऑनसाईडला. आता मात्र पुलचा फटका आहे सक्सेसफुल आणि पॉवरफुल. आकाश पालेच्या बॅटमधून आक्रमण बिगिट षटकार. क्या बात आहे दर्जेदार असं संगीत. आणि आता मात्र आकाश इथनं मात्र यावेळी जिम्मेदारी घेत आहेत. नावाप्रमाणे नक्कीच आता मात्र संघर्ष सुरू झाला आहे. आकाश एक खूप मोठं नाव आहे टेनिस क्रिकेटचं आणि जो टीमचा. ओव्हर द विकेटने आता मात्र चेंडू पुन्हा एकदा तसा जाईल मैदानाच्या बाहेर जसा अगोदर आला होता तसाच मात्र पुन्हा एकदा फेकून दिलाय. थांबतो या मैदानात सामने रंगले क्रिकेटचे आज या मैदानात. थँक्यू थँक्यू. डिजामचा सेंटेन्स कंप्लीट झाल्यानंतर प्लीज आपण वापर करावा. तिसरा दिवस आहे आज तुमचा. बघा आतापर्यंत तुम्ही आम्हाला सहकार्य करणं गरजेचं आहे. प्लीज वरते विकेट ने हुक सॉफटका आहे. चेंडू मात्र डीप मध्ये जातोय लॉन्ग लेगच्या दिशेने. चुका आणि चुका मैदानाच्या आतमध्ये. नशिबाच्या चार धावा. या चार धावा मात्र अजून मिळत आहेत. ज्या धावा मात्र कधीपासून येत नव्हत्या आता मात्र त्या धावा खूप वेगाने येत आहेत. तसं कारण बॅटिंग खूप चांगली आहे. आता मात्र ऑनसाईडला पुल करण्याचा प्रयत्न होता. चेंडवाने बॅटचा संपर्क येत नाही आहे. ऑफसाईडला बॅट ड्रिल करून दाखवत आहेत आकाश की मला मात्र हा शॉट खेळायचा होता. मात्र आता चेंडवाने बॅटचा अजिबात संपर्क येत नाही आहे. साजन पाटीलचा मात्र हा षटक आपण बघतो. दोन बिगिट आले एक चौकार आला आहे आणि आता पुन्हा एकदा मात्र कमबॅक करण्याचा प्रयत्न करेल आपल्या टीमसाठी. 32 धावेची अजूनही गरज या मॅचमध्ये. ओव्हर द विकेटने आकाशसाठी हॅलिकॉप्टर उडवला आहे. मग चेंडू लँड कुठे होईल मैदानाच्या बाहेर. एका बॉन्सवरती जाईल. चार धावा नक्कीच मिळतील आकाश पाटीलला आणि अंजू टीमला. आयपीएलच्या पण नक्कीच धून ऐकली. या षटकामध्ये मैदानावर इम्प्रेसिव्ह बॅटिंग केली आहे. साजनने नक्कीच खूप साऱ्या धावा खर्च केल्या आणि खूप चांगल्या प्रकारची बॅटिंग. चेंडू हवेत आहे. महेंद्र झेलखाली येत आहेत. जज करता जजमेंट घेत आहेत. झेल तिथं खूप चांगला फिनिश केला. आता आकाश बाद होण्याच्या अगोदर आकाशने आपलं काम चोखपणे बजावलं आहे. कारण का या ओव्हरमध्ये आपण बघतो तब्बल धावा आल्या. आम्हाला नक्कीच माहिती दिली आमच्या गुणसंख्या लेखक तब्बल 21 धावा तब्बल खर्च केल्या. कारण का मॅचमध्ये आता वापसी येत नव्हती. कारण का 3 ओव्हरचा खेळ संपला आणि 3 ओव्हरमध्ये धावा धावा पलकावरती. आतापर्यंत इथनं येतात. या दरम्यान 38 धावा धावपलकावरती बनवायच्या असताना एकूण 66 बनवायच्या आहेत. 38 आतापर्यंत होत्या. समीकरण शिल्लक आहे. अजूनही मात्र 28 धावेची गरज 12 सरासरीने. मात्र 2 ओव्हरमध्ये यावेळेस माफ करा 14 सरासरीने बनवावं लागतील या 28 धावा. तर काही नक्कीच आमचे दानशूर दाते आहेत त्यांना मात्र त्यांनी मात्र आम्हाला सहकार्य केलं आहे या स्पर्धेसाठी. त्यांच्या नक्कीच मी अलाउसमेंट पुढच्या पण नक्कीच बोलीप्रमाणे तुमच्या पण त्यांच्या नक्कीच नावं पोचवतोय. नक्कीच आम्हाला मात्र चषक उपलब्ध झाले आहेत. या दरम्यान बघतो आपण स्वर्गीय शिवरावजी पाटील यांच्या संबंधात आमच्या नक्कीच या दरम्यान विजेश शिव पाटील यांच्या माध्यमातून आम्हाला मात्र जे चषक आहेत ज्या ट्रॉफ्या आहेत आपण बघतोय तर नक्कीच आम्हाला मात्र उपलब्ध झाल्या आहेत. त्याच्यानंतर
डिगेश म्हात्रे यांच्या माध्यमातून देखील आम्हाला मात्र एक ट्रॉफी उपलब्ध झाली आहे. आणि सामनाविषयी ज्या ट्रॉफ्या आहेत मग तो आपण अक्षय स्पोर्ट्स भीमराव गायकवाड यांच्या माध्यमातून नक्कीच आम्हाला मात्र त्या सामनाविषयी ट्रॉफ्या उपलब्ध झाल्या आहेत. सन्मानचिन्ह जे आहेत जे आम्हाला नक्कीच उपलब्ध झाले आहेत. बांगो जाधव नक्कीच गावदेवी भांडी भंडार यांच्या माध्यमातून नक्कीच त्यांचं शॉप आहे, त्यांचं नक्की त्यांनी नाव दिलं आहे. त्यांच्या माध्यमातून आम्हाला त्या ट्रॉफ्या नक्की सन्मानजनाच्या ट्रॉफ्या आहेत त्या उपलब्ध झाल्या आहेत. टी शर्ट ज्या आहेत नक्कीच टी शर्ट आम्हाला मात्र यावेळेस उपलब्ध झाले आहेत. आमचे कैलास निजाम कारबारी आर आर के नक्की त्यांच्या माध्यमातून आम्हाला पूर्णपणे टी शर्ट उपलब्ध झाले. वैभव रवींद्र डोलस यांच्या माध्यमातून आम्हाला नक्कीच उपलब्ध झाले टी शर्ट. त्याच्यानंतर नरेंद्र पुरोहित निकू शेट यांच्या माध्यमातून देखील आम्हाला मात्र खूप चांगला पात्र सहकार्य उपलब्ध झालं आहे. यांच्या माध्यमातून आम्हाला मात्र नक्कीच टी शर्ट उपलब्ध झाल्या आहेत. स्पर्धा म्हटली की नक्कीच एकट्या नक्कीच एक किंवा दोघांचं काम नसतं. यांच्यामध्ये सहकार्य सर्वांचं असणं गरजेचं आहे. खास करून जी आर्थिक मदत असते, आर्थिक मदत म्हणा, ट्रॉफ्या म्हणा, त्याच्यानंतर बघतो आपण काय सिरीजसाठी जी बाईक असते, त्याच्यानंतर जे लागणाऱ्या आवश्यक ज्या गोष्टी आहेत त्या नक्कीच मात्र आपल्याला मिळणं गरजेचं आहे. एक बॅट देखील आली आहे, ती कोणाकडनं आहे नक्कीच आमच्यापर्यंत जरा पोहोचवा. त्याची देखील आम्ही नक्कीच अनाउन्समेंट करणार आहोत. गावदेवी संघ उंबाडे नक्कीच याच आमच्या संघाच्या माध्यमातून ती उपलब्ध झाली आहे. उत्कृष्ट बॅट्समॅन नक्कीच उत्कृष्ट फलंदाज या स्पर्धेमधला त्याला आम्ही नक्कीच बॅट देणार आहोत. तर आपण जाऊया मॅचकडे. 12 चेंडू शिल्लक आहेत. 12 बॉलमध्ये अजून इथं 28 धावा 28 रन बनवावे लागतील. कयम कुणाल म्हात्रे जाता जाता मात्र वन डाऊनसाठी मैदाना शॉटमध्ये. तर 12 बॉलमध्ये 28 बनवायचे आहे. थोडासा वेळ कमी घ्या प्लीज प्लीज आणि प्लीज तुम्हाला मी रिक्वेस्ट करतो, विनंती करतो आहे की आपण वेळ कमी घ्यावं. इथं या दरम्यान डॉट बॉल येतोय. पहिला चेंडू मात्र खूप चांगला प्रकारचा पाहायला भेटला. अजूनही 28 धावांची गरज आहे. 11 चेंडू चेंडूची मात्र फेक खूप चांगली. अपील 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 स्ट्रॉंग आहे. तोपर्यंत मात्र इथनं यावेस कुणाल कदाचित मात्र मैदानाच्या बाहेर निघतात, कारण का कुणाला माहिती आहे मी आऊट आहे. स्पोर्ट्समॅन नसतीला नक्कीच म्हणतात, कारण का त्याला माहिती आहे मी आऊट झालो आहे. आणि इथनं आता मात्र मैदान सोडावं लागेल. के एम अर्थातच कुणाल म्हात्रेला बिग विकेट. इम्प्रेसिव्ह गोलंदाजी केली आहे. जेव्हा जेव्हा नक्कीच महेंद्रने चेंडू घेतला हातामध्ये तेव्हा तेव्हा नक्कीच आपण मिता मनेलला आपली जादूई गोलंदाजामध्ये गोलंदाजी करत असताना आपल्या लयमध्ये आपल्या रणनीतीमध्ये आहेत. आणि त्यांची रणनीती काहीतरी वेगळीच असते, कारण का शांत डोक्याने पुन्हा एकदा आपण बघतो. पुन्हा एकदा चांगला प्रकारचा खेळ दाखवत आहेत. 10 चेंडू आतामध्ये शिल्लक आहेत आणि 10 बॉलमध्ये 28 धावा बनवायच्या आहेत. मिता मनेलला मॅच एवढी अवघड नाही आहे, मात्र मॅच जिंकणं देखील एवढं सोपं नसेल मैदानाच्या आतमध्ये. विजय आणि पराजयाचं अंतर जर तुम्हाला मात्र इथनं यावेळेस पूर्ण करायचं असेल तर मात्र इथनं महेंद्रला पेस करावं लागेल. ज्या महेंद्रने आतापर्यंत 11 पैकी गोलंदाजी केली आहे, इम्प्रेसिव्ह गोलंदाजी केली आहे या टुर्नामेंटमध्ये आणि या मॅचमध्ये. ओव्हर द विकेटच्या माध्यमातून सुनील गरत खूप मोठं नाव आहे टेनिस क्रिकेटचं आणि अंजूर गावाचं. पहिलाच बॉल बॅक टू द बॉलर, समोर जातो चेंडू खूप वेगाने. एक धाव झाली आहे, दुसरीचा प्रयत्न नसेल, फक्त एकच धाव. आता मात्र एकेके धावेसाठी संघर्ष करावा लागेल. एकेके धावेसाठी आता मात्र इथनं खूप सारी मेहनत करावी लागेल या मॅचमध्ये. येणारे आता मात्र चेंडू शिल्लक आहेत. दरम्यान 9 चेंडू आणि जिंकण्यासाठी तब्बल 27 धावांची गरज आहे. मुकेश पाटीलमध्ये खूप क्षमता आहे, ताकद देखील आहे. मात्र आता त्या ताकदीचा आणि त्याच मात्र इथनं असलेल्या अनुभवाचा फायदा होईल का यावेळेस अंजू टीमला हे देखील बघणं खूप महत्त्वाचं असेल.
नऊ बॉलमध्ये 27 मॅच दोन्ही बाजूने समान आहे. 50-50 चान्स आहे दोन्ही टीमला. मग इथं येणाऱ्या तीन बॉलवरती कशा प्रकारचा खेळ दाखवेल. एका बाजूने मुकेश स्ट्राईक आणला तर दुसऱ्या बाजूने गोलंदाज महेंद्र ओव्हर द विकेट नाही पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. चेंडू पूर्ण एकदा मात्र ब्लॉक हॉलमध्ये फेकला बॉटमचा खूप सुरेख वापर. चेंडू डीपमध्ये गेला आहे. खेळाडू चेंडूवरती येतील उचलतील फेकतील थोडासा वेळ घेत आहेत तोपर्यंत मात्र या दोन धावा अजून इथं येतील. दोन धाव्याच्या मध्ये त्यांनी संघाची धावसंख्या झाली दोनने पुढे. पलकावरती एकूण धावा इथं येतील. या दरम्यान 41 धावा धाव पलकावरती येत आहेत. 25 धावेची अजूनही गरज आहे या मॅचमध्ये. येणारे 8 चेंडू आणि 25 धावा या दोन बॉलवरती एखादा बिग हिट करण्याचा प्रयत्न असेल मुकेशच्या माध्यमातून. चेंडू मात्र इथनं बघतो आपण डावा स्टिकवरती होता याचीच गरज नाही तर याचीच मात्र वाट बघत होता अंजूर संघ. कारण का या अवांतर धावा नक्कीच असतील पण त्यांचा अजून काही इशारा आला नाही आहे. आता इशारा नक्कीच येईल स्वीर चेंडूचा म्हणजे या तीन धावा इथनं अवांतर येत आहेत. आणि तीन धावेच्या मध्ये त्यांनी संघाची धावसंख्या अजून तीनने जाईल पुढे. चौरेचाळीस धावा धाव पलकावरती येत आहेत. अजून तब्बल बघतो आपण इथं या दरम्यान 22 धावा बनवायच्या आहेत या मॅचमध्ये. पुन्हा एकदा चेंडू आपण बघतो यावेळी चुकीचा फेकला गेला. चुका आणि चुका मैदानाच्या मध्ये. आतापर्यंत मी तर म्हणेल खूप इम्प्रेसिव्ह करून अशी केली होती. खूप सारं कौतुक नक्कीच मी केलं. आणि आता मात्र बघा मात्र या अजून अवांतर रन अवांतर धावामध्ये येत असताना अजून मात्र या तीन धावा येतील. आणि या तीन धाव्याच्या मध्ये त्याने संघाची धावसंख्या अजून तीनने जाईल पुढे. दरम्यान धावा धाव पलकावरती येत आहेत. 47 19 धावीची आता मात्र गरज आहे. मी म्हटलं एखादा बिगिडची गरज आहे. मग तर बॅट न मारता या धावा मात्र अवांतर आल्या चुकीची गोलंदाजी महेंद्रच्या माध्यमातून. आता मात्र चांगली लेंथ आहे. विकेट टू विकेट गोलंदाजी. दोन चेंडू नक्कीच मात्र मी त्या मध्ये चुकीचे फेकले. त्याच्या नंतरचा कमबॅक मुकेशला मात्र मैदान सोडावं लागते. आता मात्र पुन्हा एकदा कमबॅक करतो महेंद्र आपल्या टीमसाठी. खेळाडू बाद थँक यू सो मच. 7 चेंडू आता मात्र बघतो आपण शिल्लक आहेत. आणि 7 बॉलमध्ये इथं 19 धावा मात्र अजूनही बनवायच्या त्या मॅचमध्ये हा सामना जिंकण्यासाठी. मॅच बघतो आपण अजूनही मात्र दोन्ही टीमसाठी पूर्णपणे खुली आहे. मग तर कोणता संघ इथनं कमबॅक करेल या मॅचमध्ये हे देखील नक्कीच बघणं तेवढंच इम्पॉर्टंट आहे. मात्र वेळाबाबतीत आपण नक्की सहकार्य करा कारण आज आम्हाला एक उपांत्य फेरीची मॅच देखील इथनं कव्हर करायची आहे. मात्र प्लीज प्लीज आपण इथनं वेळ घेऊ नका. तुमचं सहकार्य आम्हाला असणं खूप गरजेचं असेल. 19 धावीची गरज आहे. गिरीश तरी जातात नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. लेफ्ट हॅम बॅट्समन आहेत आणि खूप चांगल्या प्रकारची बॅटिंग नक्कीच ते करत आहेत. मग तर मिडल ऑर्डरमध्ये येत आहेत तर कशा प्रकारचा खेळ दाखवतील. आता मात्र इथनं या मॅचमध्ये 7 चेंडू समीकरण 19 गरज आहे. महेंद्र मात्र पुन्हा एकदा मागतो या वेळेस जोर लावतोय पूर्णपणे या मॅचमध्ये. कॅप्टन आहेत जिम्मेदारी जबाबदारी त्यांना माहिती आहे. डावा स्टिकवरती बॉल आल्या आल्या आक्रमण पाहायला भेटतो आपल्याला. अखोट टप्पाचा बॉल फेकल्याच्या नंतर जसा चेंडू फेकला तसाच मात्र मैदानाच्या बाहेर फेकला. मैदानाच्या आतमध्ये गिरीस्तरीच्या बॅटमधून आल्या आल्या आक्रमण षटकार.
डीजे तर रेड कलरची ब्रेझा गाडी आहे बघा समोर आमच्या बरोबर वेरणाच्या मागे कोणाची असेल तर प्लीज आपण तिला पुढे घ्यावी खूप सारा प्रॉब्लेम होतोय क्या बात आहे थँक्यू सो मच मग आमचे नक्कीच प्रेक्षक लगेचच आम्हाला आमचे जे आहेत त्यांचं आम्हाला सहकार्य नक्कीच खूप चांगला प्रकार असा लाभतो ते 6 बॉलमध्ये 13 धावांची गरज आहे थँक्यू सो मच मित्रा यावेळेस पहिलाच बॉल आहे आणि पहिलाच बॉलवरती काय आक्रमण आपल्याला पाहायला भेटला आता माझं सुनील गरजच्या मारेमधून हा षटकार पाच बॉल मध्ये आता मात्र इथनं बघतो आपण 7 धावांची गरज आहे का बॅटिंग केली जाते मी अगोदरच म्हटलं अंजू संघ आहे शेवटपर्यंत बॅटिंग आहे अजून बघतो आपण खेळाडू कक्षामध्ये खूप मोठी मोठी नावं आहेत जे तुतरी असतील प्रीतम असतील खोलवरती बॅटिंग आहे या टीमकडे राऊंड विकेट नाही आता मात्र इथनं स्विंगांना मिस तोपर्यंत यावेळेस अजून एक डॉट बॉलची तर गरज आहे खूप सारी मग तर पहिल्या बॉलवरती बिगिट करून मॅचमध्ये नक्कीच पुन्हा एकदा वापसी केली आहे का मॅच आपल्या बाजूने नक्कीच आणली आहे मग तर 4 बॉलमध्ये अजूनही 7 धावा बनवायच्या आहेत या मॅचमध्ये अंजू टीमला राऊंड विकेटच्या माध्यमातून सुनील गरज आहे स्ट्रायकांडला आता मात्र इथनं पुन्हा एकदा फटका फसला हवेमध्ये आहे खेळाडूकडनं चूक सेल मात्र बघा इथं ड्रॉप झाली आहे सेल घेतली असते तर काहीतरी मात्र आपल्याला समीकरण वेगळं पाहायला भेटलं असतं या मॅचमध्ये मग तर जेल सोडतायत आणि या 2 धावा नक्कीच मिळतील अजून मात्र इथं बघतो आपण 5 धावांची गरज आहे चेंडू तब्बल शिल्लक आहेत 3 आणि येणाऱ्या 3 बॉलमध्ये 5 धावांची गरज आपण विकेट बघूया आतापर्यंत विकेट नक्कीच पहिल्या इनिंगमध्ये गेले होते यावेळेस 4 खेळाडू बाद झाले होते आणि अंजूर संघाच्या आतापर्यंत फक्त आपण बघतो या दरम्यान 3 खेळाडू बाद आहेत म्हणजे 4 धावा देखील जरी म्हणवल्या तर देखील मात्र इथं मॅच जिंकता येऊ शकेल विकेट न गमावता मग तर प्लीज थोडासा आपण सहकार्य करावा मित्रांनो आपण आता मात्र जास्त एकत्र येऊ नका माझ्या मनामध्ये पूर्णपणे इथं कम्प्लीट करायचे आहेत आजचा जो शेड्यूल आहे तो आम्हाला मात्र पूर्णपणे कम्प्लीट करायचा आहे आता सहकार्य करावा आपण तुमचं सहकार्य आम्हाला खूप महत्त्वाचं असणार आहे आता मात्र पुन्हा एकदा अपड्रायचा फटका चांगला आहे चेंडूमध्ये डीपमध्ये खूप वेगाने झाले खेळाडू चेंडूमध्ये येतील रुजतील फेकतील तोपर्यंत अजून या 2 धावांच्या मदतीने संघाचे धावसंख्या अजून 2 जदे पुढे पलकावरती 1 धावा मध्ये इथं येणार आहेत 63 अजून 3 धावांची गरज या मॅचमध्ये 2 चेंडू 3 धावा 2 चालतील कारण का 5 खेळाडू एकूण बाद आहेत 2 बॉल 2 देखील चालू शकतील मग अजूनही प्रयत्न सुरू आहेत या मॅचमध्ये पण चुका झाल्या कुठे कारण का 21 धावा तिसऱ्या षटकामध्ये चौथ्या ओव्हरमध्ये महेंद्रने तब्बल 15 धावा खर्च केल्या चुकीची नक्कीच आपल्याला गुणांची पाहायला भेटली आणि तिथनंच मात्र वापसी केली यावेळेस पण आता मॅचमध्ये अंजू टीमने दोन चेंडू शिल्लक आहेत आणि 2 बॉलमध्ये 3 धावा बनवायच्या आहेत 2 धावा जरी बनवल्या तर देखील मात्र विकेटच्या आधारे मॅच जिंकता येऊ शकेल राऊंड विकेट नाही इथं मात्र पुन्हा एकदा ऑनसाईडला फटका चांगला आहे आणि मात्र इथं विजयाच्या या 4 धावा मॅच मात्र फिनिश झाली आहे मॅच जिंकली मैदानाच्या आतमध्ये अंजू टीमने आपल्याला सेकंड करावा लागेल चला अंजू संघ आपण लवकर जा मैदानाच्या आतमध्ये प्लीज वेळ घेऊ नका आमच्या आयोजकांचा आपण वेळ वाचवायचा आहे कारण का आम्हाला अजून एक उपांत्य फेरी देखील
खेळवायचे आजच्या दिवसामध्ये, तर आपण प्लीज जास्त वेळ घेऊ नका. चला मैदानात. थँक्यू डीजे.